आज माननीय मुख्यमंत्री मोदी हा निर्णय घेतला की इथली परिस्थिती बघता तातडीने आपण गेलो पाहिजे आणि खरं पाहता आमचा दोघांचाही पहिला ऑफिशियल दौरा हा गडचिरोली पासून सुरू झाला याचा मला विशेष आनंद आहे। पूर्ण परिस्थिती नसती तरी आम्ही हे ठरवलंच होतं की गडचिरोलीतून सुरुवात करायची, पण ते अधिक स्ट्रक्चर्ड झालं असतं आणि सगळ्या विभागांचा आढावा आम्हाला घेता आला असता, पण अचानक आम्ही आल्यामुळे आज सगळ्या विभागांचा आढावा काही घेतलेला नाहीये, पण पुढच्या व्हिजिटमध्ये सगळ्या विभागांचा आढावा आपण निश्चितपणे घेऊ। खरं म्हणजे गडचिरोलीकरांची सातत्याने मागणी होती की मुख्यमंत्री गडचिरोलीला आले पाहिजे, आणि मला असं वाटतं की मागचा मुख्यमंत्री मीच होतो जो इथे आलो होतो, त्यानंतर आता 2.5 वर्षानंतर आपल्याला मुख्यमंत्री गडचिरोली आले आहेत आणि मला असं वाटतं की ते गडचिरोलीचे पालकमंत्री राहिलेले असल्यामुळे इथल्या अडचणींची त्यांना जाण आहे, आणि मुख्यमंत्री म्हणून आता जे काही अधिकार आज त्यांच्याकडे आहेत, तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं येत्या काळामध्ये वेगानं निर्णय करू। आजच आता त्यांनी मेडिकल कॉलेजच्या संदर्भातली देखील या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि आम्ही निश्चितपणे येतानाच त्या संदर्भातली तयारी करूनच आलो आहे, त्याच्यामुळे हे पोकळ आश्वासन ठरणार नाही, लवकरात लवकर आपण हे मेडिकल कॉलेज या ठिकाणी करू आम्हाला विश्वास आहे।